नमस्कार मंडळी, तर मी हजर आहे आज अशाच एका नवीन आणि जबरदस्त रेसिपीसह। तर आजचा जो आपला एपिसोड आहे तो खूप जबरदस्त आणि भन्नाट होणार आहे। तर त्यामागचं रिझन हे आहे की आज आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये। तर चला शेत पाहून घेऊया पहिल्यांदा। तर मंडळी तुम्ही पाहू शकताय की आपली नजर जाईल तिकडे दूरवरपर्यंत आपल्याला हा जो तुरा टाकलेला मक्का आहे तो दिसत आहे। तर हे आहे आपलं मक्क्याचं शेत, अगदी हिरवेगार आणि मस्त असे तुरा टाकलेला मक्का आपल्या शेतामध्ये आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय की मक्क्याची कणसं, तर मक्क्याची कणसं जी आहेत ती आता खायला आलेली आहेत, त्यामुळे मग मी इथले 5 ते 6 मक्क्याची कणसं मी स्पेशली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी इथे काढून घेतलेली आहे। तर चला जी कणसं आहेत त्याचं जे पाला आणि त्याच्यासोबत जे तंतू आहेत ते आपण काय करूया, साफ करून घेऊया। तर इथे मी घरी आणून याचे जे मक्याचे जे पालं आहेत ते पालं आणि त्याचे तंतू स्वच्छ असे साफ करून घेतलेली आहेत। तर आजची जी रेसिपी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला एकदम कडक बिया असलेला जे मक्क्याचं कणीस आहे ते आपल्याला नाही घ्यायचं आहे। तर आपल्याला जस्ट असं चीक भरलेलं मक्क्याचं कणीस घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे नकाने थोडंसं पाहून घ्यायचं आहे आपल्याला की हे जे मक्क्याचं कणीस आहे ते आपले रेसिपी बनवण्यासाठी योग्य आहे की नाही। आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे मक्क्याचं कणीस आहे त्याचे जे बिया आहेत त्या एकदम कडक आहेत। तर अशी कणसं आपल्याला रेसिपीसाठी वापरायची नाही आहेत, जस्ट चीक भरलेली आणि अगदी असं म्हणजे नख लावलं की त्याच्यातून असं चीक बाहेर पडणारी अशी कणसे आपल्याला काय करायची आहेत आजच्या रेसिपीसाठी यूज करायचे आहेत। त्यानंतर ही जी साफ केलेली कणसं आहे ती स्वच्छ अशी धुवून कुकरमध्ये घालून घेतलेली आहेत। तर इथे मी 3 ते 4 कणसं मी इथे आजच्या रेसिपीसाठी मी यूज केलेली आहेत। तर इथे एका कणसाचे 2 भाग करूनही आपण इथे जे कणीस आहे ते आपण कुकरमध्ये शिजायला घालू शकतो। त्यानंतर मी इथे यूज केलेलं आहे 1 चमचा मोठं मीठ। तर मी इथे मोठं मीठ यूज केलेलं आहे। जर तुमच्याकडे मोठं मीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही बारीक मीठ जरी वापरलं तरी चालेल। त्यानंतर मी इथे यूज केलेलं आहे 4 ते 5 ग्लास पाणी। तर इथे पाणीही जास्त नाही घालायचं आपल्याला, जेवढी कणसं आहेत तर त्या रेशोमध्येच आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि मस्त असं झाकण लावून आपल्याला कुकरची शिट्टी लावायची आहे। तर इकडे मी गॅस चालू करून ठेवलेला आहे आणि त्यावरती जो कुकर ठेवून घ्या आणि आपल्याला इथे 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत। तर चला चार ते पाच शिट्या काढून झाल्यानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि यानंतर आपल्याला 20 ते 25 मिनटं जो कुकर आहे तो थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी चेक केलं की कुकर कम्प्लिटली थंड झाला आहे की नाही आणि तुम्ही पाहू शकताय ती सुंदर असं आपली जी कणसं आहेत त्याला पिवळसर असा कलर आलेला आहे आणि बघता क्षणी आपल्याला म्हणजे खाऊ वाटत आहेत। तर इथे मी कुकरमधून जी कणसं आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असा त्याला कलर बनलेला आहे।